हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत फोडणीचं वरण। त्यासाठी लागणारं साहित्य आपण घेतलंय मिरची, लसूण ठेचून घेतलाय, टोमॅटो अगदी बारीक कापून घेतले, कोथिंबीर, त्यात आपण तेल तापत ठेवलंय, जिरं टाकूया, मोहरी, कढीपत्ता, मिरची, लसूण, एक चांगलं असं आपण परतून घेऊया। गॅस कमी राहू द्यायचा आहे। आपण लसूण आणि मिरचीला चांगला तडका बसला की मग आपण टोमॅटो टाकूया, नाही तर यांना चांगली फोडणी बसणार नाही। आधीच आपण टोमॅटो वापरले तर म्हणून आपण टोमॅटो लेट टाकणार आहे। पाहू शकता छान असं आपलं तडका बसला आहे। आता आपण टोमॅटो टाकूया। टोमॅटो म्हणूनच बारीक चिरून घ्यायचे, जेणेकरून त्यांचा लवकर काळा होणार। तसं आपण डाळीमध्ये शिजू शकतो। टोमॅटोला छान असं परतून घेऊया त्याचा गाळ होईपर्यंत। छान आपले टोमॅटो असे मऊसर शिजले पाहू शकता तुम्ही। आणि आपण असं थोडंसं आता क्रश करून घेऊया चमच्याच्या साह्याने, जेणेकरून आपले टोमॅटो असे वरणामध्ये असे तरंगांना दिसणार नाही। म्हणूनच आपण त्यांचा छान असा गाळ करून घ्यायचा आहे किंवा मऊसूर आपण त्यांना शिजून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण हळद टाकूया, अर्धा चमचा हिंग, वरणामध्ये हिंगाचा वापर केला तर वरणाला छान अशी चव येते आणि आपल्या पोटालाही त्रास होत नाही गॅसेसचा वगैरे असं, आणि पचन पण आपल्याला चांगलं होतं। आता आपण ही डाळ अशी शिजून घेतली, वरणाची कुकरला लावून घेतली, तीन शिट्ट्या घेऊन घेतल्या आहे। आपण यामध्ये अजून पाणी ॲड करूया। घट्ट पातळ आपल्यावर आहे, मी जास्त पातळ नाही करणार आहे, घट्टच करणार आहे। चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर, आता आपण थोडंसं अजून पाणी टाकून घेणार आहे यामध्ये, अजून ते शिजणार आहे म्हणून। आता आपण गॅस फास्ट करून छान अशी उकळी घेऊन घेऊ। छान अशी आपल्या वरणाला उकळी आली आहे पाहू शकता तुम्ही। आपण गॅस आधी फास्ट केला होता, उकळी आल्यानंतरून आपण गॅस कमी करायचा, जेणेकरून याच्यातला जो उग्र वास असतो किंवा उग्र चव असते ती आपल्याला कमी होते आणि छान अशी वरणाला आपल्या चव येते। म्हणून आपण जास्त उकळून घ्यायचं, आपण डाळ जरी शिजवलेली असली तरी। पाहू शकता छान असं दाटसर आपलं वरण आलं आहे। अशा प्रकारे आपलं फोडणीचं वरण तयार। तर आपण यामध्ये अजून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। आता आपण गॅस बंद करूया। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ट्राय करा।
अशाच माझ्या चॅनलला सपोर्ट करा, अनु अँड आयु चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा. थँक्यू.